सत्तेसाठी आणि मतांसाठी राजकारणी काही करू शकतात हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचा काही प्रमाणात आपण अनुभवही घेतला असेल. मग ते अगदी राहुल गांधी असोत की जे केरळमध्ये पुषप्स मारतात, डान्स करतात, किंवा प्रियंका गांधी असोत की ज्या आसाममध्ये चहाच्या मळ्यामध्ये शेती करतायत असं दाखवतात, त्याचाच एक पूर्णपणे वेगळ्या अर्थाने प्रत्यय आपल्याला पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळाला. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी नंदीग्राममधून विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला. त्या विधानसभेची निवडणूक या नंदीग्राममधून लढवणार आहेत. नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याचं कारण असं की तिकडे पूर्वी ममता बॅनर्जींच्या तृणमूल पक्षामध्ये असलेले सुवेंदू अधिकारी हे 2006 तिकडनं आमदार म्हणून निवडून येतात. त्यांच्याच विरोधात निवडणूक लढवण्यासाठी म्हणून ममता बॅनर्जी या त्यांच्या विरुद्ध उभे आहेत. बाकी अनेक कारण आहेत, त्याचा वेगळा व्हिडिओ आम्ही केलेला आहे, त्याची लिंक इथे तुम्हाला वरती दिसत असेल. पण मग आज त्याच्यावर आपण काय बोलतो आहे, तर ममता बॅनर्जी ह्या आपल्याला माहिती आहे की जवळजवळ 2011 लगेचच आणि 2014 तर निश्चितपणे मुस्लिम मतांच्या भरोशावर स्वतःचं राजकारण करतात. ममता बॅनर्जींना मिळालेली एकूण मतं ह्यापैकी मुस्लिम मतांचा वाटा हा भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. एका इंडिपेंडंट एजन्सीच्या अनुसार 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला पश्चिम बंगालमधली 65% हिंदू मतं मिळालेली होती. याचा अर्थ उरलेल्या 3 पक्षांना आणि ज्याच्यात सगळ्यात मोठा पक्ष साहजिकच तृणमूल काँग्रेस हा पक्ष होता, त्याला 35% मतं फारफार तर मिळालेली असू शकतात. याचाच अर्थ सर्वाधिक मतं, टक्केवारीतली मतं आणि सर्वाधिक जागा या तृणमूल पक्षाला मिळूनसुद्धा हिंदूंची सर्वाधिक मतं ही भारतीय जनता पक्षाला होती. आणि हेच लक्षात आल्यामुळे, तो धोका लक्षात आल्यामुळे ममता बॅनर्जींनी आज अर्ज भरायला जाताना हनुमान, शंकर, चंडी आणि अशा अनेक देवी देवतांचं दर्शन घेतलं. वास्तविक आपल्याला सगळ्यांनाच ह्या बातम्या आपण वाचल्या असतील की 2017 असो, 2018 असो, 2016 असो, या सगळ्या कालखंडामध्ये रस्त्यावर नमाज पडायला परवानगी देण्यापासून ते दुर्गापूजेमध्ये, कलकत्त्यात दुर्गापूजेमध्ये बंदी आणण्यापर्यंतचा हा ममता बॅनर्जींचा प्रवास होता. तिथपासून, त्या लो पॉईंटपासून आज ममता बॅनर्जींना स्वतः देवळात जावं लागतं आहे. हा एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे. एक ह्याच्यात महत्त्वाची घटना अशी आहे की बंगालचाही हा एक मोठा प्रवास आहे. जेव्हा डाव्यांचं सरकार होतं, जेव्हा 1970 उत्तरार्धात डाव्यांचं पहिल्यांदा सरकार आलं 77 त्या काळात, त्या पूर्ण कालखंडात एक खूप पॉप्युलर घोषणा होती. ती घोषणा अशी होती की आमार नाम तुमार नाम, लाल शलाम लाल शलाम, म्हणजे लाल सलाम लाल सलाम. जेव्हा 2011 ममता बॅनर्जी सत्तेत आल्या, तेव्हा त्यांनी सिंगूरचं जे आंदोलन होतं, नंदीग्राममधलंच जे आंदोलन होतं टाटाच्या प्रकल्पाचं, नॅनोचं, त्या आंदोलनाच्या जीवावर त्या सत्तेत आल्या, तेव्हा घोषणा अशी होती की आमार नाम तुमार नाम, नंदीग्राम नंदीग्राम. आणि आज 2016 2019 2021 निवडणुकीच्या वेळी भारतीय जनता पक्षाने ती घोषणा पूर्णपणे बदलली आहे. आणि ती आता घोषणा अशी झालेली आहे, आमार नाम तुमार नाम, जय श्रीराम जय श्रीराम. हा जो काही बंगालच्या राजकारणातला प्रवास आहे, जो काही बदल आहे, ते कारण आहे की ममता बॅनर्जी ज्या भर रस्त्यात नमाज पडायला परवानगी द्यायच्या, ज्या दुर्गापूजेवर बंदी आणायच्या, त्यांना आज स्वतःच्या उमेदवारीचा अर्ज भरायला जाताना अनेक देवी देवतांचं दर्शन घ्यावं लागलं. म्हणूनच जे मी सुरुवातीला म्हणालो की राजकारणी हे सत्तेसाठी आणि मतासाठी काहीही करू शकतात, त्याचा एक चांगला अनुभव आपल्याला ममता बॅनर्जींच्या या एकूण प्रवासाने येऊ शकतो.